एक तुम्हाला सांगतो की भाजप हे आता बरेच यात्रा काढते, पण यात्रा काढत असताना तुम्ही त्यांची दुटप्पी भूमिका सुद्धा त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपला, आता मी आता सांगली या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे, इथं जेव्हा पूर आला होता आणि भाजपचे सरकार राज्यात जेव्हा होते, इथं येऊन एकतर मुख्यमंत्री साहेब कुठेतरी प्रचारामध्ये बिझी होते, त्यांचे काही नेते दिल्लीमध्ये इलेक्शनच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी गेले होते, आणि काही नेते या ठिकाणी आल्यानंतर सेल्फीमध्ये मग्न होते. आणि त्यावेळेस काय झालं हे आपण सर्वांनी बघितलं. त्याच्यावेळेस बी जे पीची सत्ता ही ह्याच्यामध्ये कर्नाटकात असताना सुद्धा संवाद हा या राज्याचा त्या राज्याबरोबर नव्हता. धरणाच्या बाबतीत काय झालं हे आपण सर्वांनी बघितलं, पण यंदा आपण बघितलं जयंतराव पाटील साहेब तिथं भाजपची सत्ता असताना सुद्धा स्वतः गेले, चर्चा केली, आणि यंदा जो पूर आला त्याच्यामध्ये काय परिस्थिती होती याचा अंदाज लोकांना त्या ठिकाणी आहे. सरकारली मदत, राज्य सरकारली मदत त्या ठिकाणी दिली, पण जे केंद्राचं पथक यायला पाहिजे होतं ते केंद्राचं पथक हे 6 ते 7 महिन्यानंतर आलं. आता मला तुम्ही मला सांगा की जेव्हा प्रधानमंत्री साहेब गुजरातचा दौरा करतात, जेव्हा तिथं वादळ आलं होतं, गुजरातला ॲडव्हान्समध्ये 1,000 कोटी देतात, मग महाराष्ट्राला आपलं काय बिघडवलं आहे? आणि मग महाराष्ट्राच्या बाबतीत असा भेदभाव होत असताना भाजपचे राज्याचे नेते का गप्प बसतात? जेव्हा काही IFC सेंटर, जे आपल्या सर्वांसाठी खास करून सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी IFC सेंटर फार महत्त्वाचं होतं आपल्या राज्याचं, मुंबईसाठी, ते जेव्हा गुजरातला गेलं तेव्हा भाजपचे नेते राज्यातले का शांत बसले? 28,000 कोटी आपले केंद्रात जेव्हा अडकले तेव्हा तुम्ही का शांत बसता? जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर अडचण येते आणि केंद्रातले BJP सरकार आपल्यावर त्या ठिकाणी अन्याय करतं तेव्हा तुम्ही शांत बसता? तर तुम्ही बघितलं गेल्या 55 वर्षात पवारसाहेबांच्या विरोधात भाजप असेल, तसंच त्यांच्या विरोधात असणारे सर्व नेते हे सातत्याने त्या ठिकाणी बोलत आले आहेत. राज ठाकरे साहेबांचं पूर्वीचं भाषण आपण जर ऐकलं तर त्याच्यामध्ये युवकांचे मुद्दे होते, त्याच्यामध्ये जेव्हा पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाढलं त्याच्या विरोधात त्या ठिकाणी राज ठाकरे साहेब बोललेले आहेत. आता आत्ता त्यांची त्या ठिकाणी भाषणं आपण जर बघितली कुठेतरी त्याच्यामध्ये भाजपचं म्हणणं हे ते बोलत आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. आणि जर भाजपची बाजू त्या ठिकाणी तुम्ही घेत असाल तर पूर्वीचे विषय जे आपण मांडत होता ज्याच्यात युवा आज पेट्रोल 115 च्या आसपास त्या ठिकाणी गेलेलं आहे, डिझेल वाढलेलं आहे, हे मुद्दे तुमच्या भाषणामध्ये नाही, हे मी म्हणतो असं नाही, पण आता हे लोकच त्या ठिकाणी म्हणायला लागले की पूर्वी आपण अशा पद्धतीने बोलत होतो आणि आत्ता तुम्ही अशा पद्धतीने बोलत आहात, त्यामुळे पूर्वी कदाचित युवकांना आवडणारी भाषणं आता कुठेतरी त्यांना वाटायला लागले की BJP ची भाषा हे राज ठाकरे साहेब त्या ठिकाणी घेतात का काय असा प्रश्न अनेक लोकांना पडायला लागला.